पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे अनेक साथीचे आजार उद्भवत असून थंडी, ताप, खोकला तसंच सर्दी, डोकेदुखी या आजारांनी नाशिककर त्रस्त झाले आहेत. रुग्णालयात अशा रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. फॅमिली डॉक्टर्सकडे अशा रुग्णांची मोठी रांगच लागली असल्याचं एकूणच चित्र पाहायला मिळत आहे. कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक जणांना संसर्गजन्य आजारांची लागण होऊन रुग्णसंख्या वाढत असताना आता शाळेत जाणाऱ्या लहान मुलांनाही डोळे येण्याचे आजार ग्रासले आहेत. शहरातील अनेक शाळांनी डोळ्यांचा त्रास होणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याला सुरुवात केली आहे. ज्या मुलांचे डोळे चुरचुरत आहेत किंवा ज्यांचे डोळे लाल झाले आहेत अशा मुलांना तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत सांगितलं जात आहे. गावठाण, झोपडपट्टी तसंच गलिच्छ ठिकाणी भरणाऱ्या महापालिका तसंच खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये डोळे येण्याचं प्रमाण वाढत असल्यानं आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. मुंबई आणि पुण्यापाठोपाठ नाशिक शहरात देखील डोळ्यांची साथ आली असून त्या अनुषंगानं महापालिकेनं सतर्कतेचा इशारा दिला. पावसामुळे संसर्गजन्य आजारांची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आलं आहे. डोळ्यांची साथ आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. महापालिकेच्या रुग्णालयाव्यतिरिक्त खासगी रुग्णालयांमध्ये देखील डोळे तपासणीचे प्रमाण वाढलं आहे. या दरम्यान डोळे येणे हा मोठा आजार नाही, मात्र नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. डोळे चोळू नये तसंच हात स्वच्छ धुवावे. शाळांमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला डोळे आल्यास त्याला 3 ते 4 दिवसांची सुट्टी द्यावी असं आवाहन महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन रावते यांनी केलंय. मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये व्हायरल कंजंक्टिव्हायटिस या आजाराची म्हणजेच डोळे येण्याची, बोली भाषेमध्ये डोळे येण्याची साथ येऊन गेलेली आहे आणि त्याचा प्रादुर्भाव सध्या नाशिक नगरीमध्ये दिसून येतोय. गेल्या जवळजवळ 8 ते 10 दिवसांपासून ही साथ हळूहळू रुग्णसंख्या वाढत आहेत या आजाराची. त्यासाठी महानगरपालिकेचे सर्व दवाखाने सुसज्ज आहेत. 8 दिवसांपूर्वीच आपण सर्व दवाखान्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि औषध साठा पुरेसा ठेवण्यात सांगितलेले आहे. त्याचबरोबर डॉक्टरांना सुद्धा रुग्णांना समुपदेशन करण्यास सांगितलेले आहे. तसेच शिक्षणाधिकारी, माननीय शिक्षणाधिकारी नाशिक महानगरपालिका यांच्याशी समन्वय ठेवून त्यांना पत्र देऊन सर्व शाळांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी ज्या विद्यार्थ्यांचे डोळे आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना वर्गामध्ये बसवू नये, घरी पाठवावे आणि घरी त्याला 4 दिवस घरच्या घरी विलगीकरणात ठेवावे. त्याप्रमाणे माननीय शिक्षणाधिकाऱ्यांनी सुद्धा सर्व शाळांना आणि त्यांच्या मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांना सूचना दिलेल्या आहेत. सध्या ही डोळे येण्याची साथ ही व्हायरल असल्यामुळे ती सेल्फ लिमिटिंग आहे. साधारण 4 ते 5 दिवसात रुग्णास चांगले बरे वाटू लागते. स्वतःची प्रतिकार शक्ती उत्तम असल्यास आजार वाढवा होत नाही. त्याच्यासाठी कुठेही दाखल होण्याची गरज नाही. त्याच्यासाठी अगदी डोळ्याचे थेंब टाकलेच पाहिजे तसं नाही आहे. आपण जवळच्या सरकारी केंद्रामध्ये जाऊन तपासून घ्यायचं आहे आणि आवश्यकता असल्यास डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे औषधोपचार घ्यायचे आहे. घ्यावयाची काळजी म्हणजे एकमेकांच्या वस्तू आपण वापरायच्या नाहीत, जसे की हात रुमाल, अंग पुसायचा टॉवेल हे प्रत्येकानं वेगळं ठेवावं. एकमेकांना ते रुमाल किंवा हात रुमाल सुद्धा लागू देऊ नयेत. डोळे वारंवार चोळू नयेत. डोळ्याची याच्यामध्ये आग होते, चुरचुरतात डोळे, लाल होतात आणि क्वचित प्रसंगी डोळ्यांच्या पापण्यांना सूज देखील येते. डोळ्यातून पाणी वाहत असतं. याच्यासाठी स्वच्छ थंड पाण्यानं, थंड म्हणजे आईस कोल्ड नव्हे, थंड पाण्यानं, नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यानं डोळे स्वच्छ धुवावेत वारंवार, जेणेकरून डोळ्यांची स्वच्छता राहील आणि जो आजार आहे तो बरा व्हायला मदत होईल. धन्यवाद. वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.